नमस्कार मैत्रिणींनो, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज एक नाविन्यपूर्ण आणि इंटरेस्टिंग असा विषय घेऊन आलेली आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे। आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा, उपवास वगैरे सगळ्या गोष्टी आता सुरू होणार आहेत। त्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वात। वात जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो किंवा तेलाचा दिवा लावतो, त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम ते जे तेल असतं किंवा तूप असतं ते खाली ओघळून खालचा सरफेस खराब होण्याची शक्यता असते, चिकट होण्याची शक्यता असते। मग अशा किंवा अनेक आपल्याला अडचणी येतात ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिरात जातो श्रावण महिन्यामध्ये, आणि वाती आणि तेल सेपरेट नेणं आपल्याला शक्य नसतं। बॅगेमध्ये ते तेलामुळे किंवा तुपामुळे चिकट होण्याची संभावना असते। मग अशा वेळेस नवीन पद्धतीच्या वाती कशा तयार करायच्या ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आपल्याला त्याचा फायदा झाला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आरारोटची पावडर आणि कलर आपल्याकडे जो उपलब्ध असेल, मरून रेड कलर किंवा पिंक कलर, कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता। आरारूटमध्ये आणि या कलरमध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याचे असं मिक्सचर तयार करणार आहे की जे वातीला लावता येईल। खूप वात ओलसर करायची नाही आहे, थोडं कोरडंच पण कलरची शेड आली पाहिजे आणि वातीचा जो आपण पेटवतो तो भाग आरारूटने कव्हर झाला पाहिजे, एवढीच काळजी घ्यायची आहे। आरारूटची ही पेस्ट, आरारूट कलर आणि पाणी मिक्स करून ही जी पेस्ट तयार झालेली होती ती मी आता या वातींना लावून घेतलेली आहे। या वाती जास्त ओल्या करायच्या नाही आहेत, नाहीतर मग त्या पेटणार नाही आहे। आणि जर थोडं जास्त ओलं झालं असेल वातीचं सरफेस, तर आपल्याला त्या थोड्या वेळ सुकवाव्या लागतील आणि त्यानंतर आपण या नवीन पद्धतीच्या वाती बनवू शकतो। जुन्या आईस ट्रेमध्ये मी या वाती या पद्धतीने रचून घेतलेल्या आहेत। हा बर्फ बनवण्यासाठी ट्रे आपल्याला वापरता येणार नाही आहे, कारण त्यामध्ये केमिकल आता मिक्स होणार आहेत। मग हा ट्रे फक्त आपण या वाती किंवा दुसऱ्या बाकीच्या गोष्टींसाठी वापरू शकतो। मी डबल बॉइलिंग मेथडने पॅराफिन वॅक्स मार्केटमध्ये जे मिळतं ते आता वितळून घेणार आहे। पॅराफिन वॅक्स कुठल्याही केमिकलच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकतं। हे जर तुम्हाला उपलब्ध झालं नसेल तर घरामध्ये असलेल्या पांढऱ्या मेणबत्त्या वितळून आपण हे करू शकतो। आता हे जे वितळलेलं पॅराफिन वॅक्स आहे याच्यामध्ये जेवढं पॅराफिन वॅक्स असेल वितळलेलं तेवढंच साजूक तूप मी त्यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर ते मिक्स करून आपल्या आईस ट्रेमध्ये ओतणार आहे। पॅराफिन वॅक्स आपल्याला त्याच्यावर ओतायचं आहे। वातीचा वरचा सरफेसही ओला झाला पाहिजे। थोडा गार झाल्यानंतर हा आईस ट्रे रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण चॉकलेट डीमोल्ड करतो त्या पद्धतीने डीमोल्ड करून आपण या वाती वापरू शकतो। मैत्रिणींनो, पॅराफिन वॅक्स आणि तूप यापासून बनवलेल्या वाती तयार आहेत। नुकतंच फ्रीजमध्ये आपण बाहेर काढलेलं आहे फ्रीजरमधून। हे रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण हा दीपक प्रज्वलित करू शकतो।